पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना केलेली शिवीगाळ आणि आज गुंडांकरवी केलेली मारहाण या दोन्ही घटनेचा मी मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना केवळ विरोधात किंवा आपल्याला न आवडणारी बातमी दिल्यामुळे पत्रकारांना शिवीगाळ करणं, त्यांच्यावर हल्ला करणं हे आक्षेपार्ह, संतापजनक आणि निषेधार्ह आहे। खरं म्हणजे एखादी गोष्ट पटली नाही तर किशोर पाटील यांनी त्याचा खुलासा संबंधित संपादकाकडे, पत्रकाराकडे पाठवणं अपेक्षित होतं, परंतु असं न करता त्यांनी दूरध्वनीवरून, त्यांच्या मोबाईलवरून आता अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे। अर्थात महाराष्ट्रातली ही घटना पहिली नाही। महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा आहे, कायद्यानं पत्रकारांना संरक्षण मिळालेलं आहे, तरीही गेल्या 6 वर्षांमध्ये पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना सातत्यानं वाढत आहेत। गेल्या 6 वर्षांमध्ये जवळपास 300 पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत। मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की केवळ 36 पत्रकारांवरील हल्ल्याच्या प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झालेली किंवा त्या काय कलमा अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे या कायद्याचा जो वचक असायला पाहिजे, कायद्याचा जो धाक लोकांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे, तो होताना दिसत नाही। किंबहुना महाराष्ट्रामध्ये असे अनेक पोलीस स्टेशन आहेत की त्या पोलीस स्टेशनला अशा प्रकारचा कायदा आहे याची देखील कल्पना नाही। एखादा ज्यावेळेस पत्रकार गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातो त्यावेळेस त्याला असं सांगितलं जातं की संबंधित कायद्याचं जे काही कलम आहे आणि जे काही नोटिफिकेशन किंवा जे काही राजपत्रात जे कायदा आलेला आहे त्याची आम्हाला प्रत द्या आणि मग आम्ही ती प्रत त्यांना द्यायची। वारिशे प्रकरणामध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये वारिशे नावाच्या पत्रकाराची जी हत्या झाली त्या प्रकरणात देखील कायदा, पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम लावलं जात नव्हतं। रत्नागिरीच्या पत्रकारांनी, मी स्वतः स्थानिक पातळीवर जाऊन ज्यावेळेस दबाव आणला, पोलिसांकडे आग्रह धरला, त्यानंतर पत्रकार संरक्षण कायद्याखाली हा गुन्हा दाखल झालेला आहे। तर मला असं वाटतं की जोपर्यंत पत्रकार संरक्षण कलमाखाली गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीचे हल्ले काही थांबणार नाहीत। माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी पत्रकार संरक्षण कायद्याचा हा धाक निर्माण होईल आणि पत्रकार संरक्षण कायद्याखाली जास्तीत जास्त गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीचे आदेश आपल्या पोलीस स्टेशनला द्यावेत। सरकार हे जर करत नसेल तर काय भूमिका घ्यायची या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मुंबईतील प्रमुख पत्रकार संघटनांची उद्या 1 वाजता मुंबईच्या मुंबई मराठी पत्रकार संघात आम्ही बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरेल। तत्पूर्वी उद्या आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेणार आहोत, विधानसभेचे अध्यक्ष यांची भेट घेणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांची किंवा उपमुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेऊन त्यांना आमच्या भावना सांगणार आहोत। पत्रकार संरक्षण कायदा राज्यात असताना देखील त्याची अंमलबजावणी होत नाही आणि मग त्या कायद्याचाच काही उपयोग नाही या निर्णयाप्रत आम्ही आलेलो आहोत आणि त्यामुळं उद्याच्या बैठकीमध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यासंदर्भात देखील भूमिका घेतली जाणार आहे। आज महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तेथील स्थानिक जे अधिकारी आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, SP असतील, यांना आम्ही निवेदन दिलेले आहोत। उद्याच्या बैठकीनंतर साधारणतः शुक्रवारी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भातलं आंदोलन आम्ही करण्याच्या विचारात आहोत। माझी राज्य सरकारला, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की पत्रकारांचा जास्त अंत पाहू नये। हे जे कोणी किशोर पाटील आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल व्हावा आणि माझी तर अशी मागणी आहे की त्यांचा राजीनामा देखील घेतला जावा, कारण की त्यांनी जी भाषा, शिवराळ भाषा वापरलेली आहे पत्रकार संदर्भात ती अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि कुठल्याही लोकप्रतिनिधींच्या, कुठल्याही आमदाराच्या तोंडी अशी भाषा शोभणारी नाही। त्यामुळे त्याची कडक शिक्षा ही त्यांना झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे। धन्यवाद।